दिनानिमित्ताने दक्षिण नगर जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या मदतीसाठी नगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी 12 रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते केले. खासदार निधीतून सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चून या 12 रुग्णवाहिका घेण्यात आल्या असून यात व्हेंटिलेटर वगळता अन्य सर्व आवश्यक सुविधा आहेत. नगर शहरात 2 तसेच दक्षिण येथील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांना GPS सिस्टीम बसवली जाणार असून तालुक्यात त्यांच्या नियमित थांबवण्याची ठिकाणे ही निश्चित केली जाणार आहेत. त्यांच्या संपर्कासाठी टोल फ्री नंबरही जाहीर केला जाणार आहे. नगर शहर आणि दक्षिण येथील विविध तालुक्यातील स्वयंसेवी संस्थानाद्वारे या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. ड्रायव्हर आणि मेंटेनन्स खर्च जिल्हा भाजप आणि विखे करणार आहेत. 3 महिने स्वयंसेवी संस्थानाद्वारे ग्रामीण भागात ही रुग्णवाहिका सेवा दिली जाणार असून ती चालवण्यास काही अडचणी येत असल्यास त्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णवाहिका सोपवून त्यांच्याद्वारे ही सेवा ग्रामीण भागात दिली जाणार असल्याचं डॉक्टर विखे यांनी यावेळी सांगितले. आज आपण या ठिकाणी 12 ॲम्ब्युलन्सेस लोकार्पण करत आहोत नगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेसाठी. यामध्ये खरं तर या ॲम्ब्युलन्सेस कोविडच्या कालावधीमध्येच देण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, पण कंपनीकडे प्रोडक्शन नसल्यामुळे त्या ठिकाणी आणि सरकारी कामकाज आणि त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टीला विलंब झाल्यामुळे खरं या ॲम्ब्युलन्सेस आज त्याला म्हणतो थोडा उशीर झाला देण्यामध्ये. पण हा निधी फार लवकर आपण त्या ठिकाणी आणला होता, पण काय हरकत नाही, शेवटी ॲम्ब्युलन्सेसची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आज या ॲम्ब्युलन्सेस आपण लोकांच्या सेवेत हजर करणार आहोत. साधारण प्रत्येक तालुक्याला या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण 2 ॲम्ब्युलन्सेस दिलेल्या आहेत. नगर शहरासाठी 2 आहेत, कर्जत तालुक्यासाठी 2 आहेत, जामखेड तालुक्यासाठी 1 आहे. तर त्या लोकसंख्येनुसार त्या गोष्टीचं विभाजन करून ॲम्ब्युलन्सेसचे लोकेशन ठरवण्यात आलेले आहेत. या सगळ्या ॲम्ब्युलन्सेस त्या त्या तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या NGOsला सुपूर्त करण्यात येत आहेत. आमचा सुरुवातीला प्रयत्न असा आहे की या सगळ्या ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उभं करून याच्यामध्ये GPS सिस्टम फिट केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी एक टोल फ्री नंबरसुद्धा सर्क्युलेट होणार आहे. टोल फ्री नंबर सर्क्युलेट झाल्यावर त्या ठिकाणी ज्या पेशंटला जिथं जायचं असेल, समजा उदाहरणार्थ कर्जतचा माणूस प्रिफर करतो बारामतीला जायला किंवा पुण्याला जायला, दौंडला शिकवण्याचा माणूस दौंडला जातो, तर अशा लोकांच्या सोयीप्रमाणे या ॲम्ब्युलन्सेस रन होतील. याच्यामध्ये मिनिमल कॉस्ट, जी काही डिझेल मात्र किंमत आहे तेवढी किमतीचं भुगतान त्या ठिकाणी पेशंटला करावं लागेल. याच्यामध्ये कुठलंही प्रॉफिट किंवा कुठलंही पैसा कमवण्याचा उद्देश नाही. या ठिकाणी कार्यरत असलेले ड्रायव्हर, त्या ठिकाणी गाडीचं मेंटेनन्स हे सर्वत्रिक त्या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या फंडमधून केलं जाणार आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक फार महत्त्वाचं पाऊल आहे की या मधल्या कोविडच्या कालावधीमध्ये नगरचं जर आपण चित्र पाहिलं तर ॲम्ब्युलन्सेस नव्हत्या, लोकांना कोविड सिच्युएशनमध्ये आपल्या पत्रकारांच्या माध्यमातूनच टेम्पोमध्ये बॉड्या न्याव्या लागत होत्या आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीची संवेदनशीलता पाहता माननीय पंतप्रधानांच्या कानावर आम्ही जेव्हा हे प्रस्ताव मांडला आणि अशी परिस्थिती मांडली तर त्या ठिकाणी त्वरित त्यांनी आम्हाला या सूचना केल्या आणि म्हणून आज हा प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत. प्रतिनिधी रावसाहेब वरपेसह आधार न्यूज अहमदनगर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.